नमस्कार, सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुप्रियाताई महेंद्रकर. मॅडम, सर्वप्रथम आपलं आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की कैलासवासी भूषण महेंद्रकर यांच्या यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षवाढीसाठी खूप मोठं कार्य करताय, तर त्याबद्दल आमच्या वतीने तुमचं अभिनंदन. पहिला प्रश्न असा आहे की आपण सध्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात, तर त्या कार्याचं स्वरूप कसं आहे? साधारणत गेली 7 ते 8 वर्ष झाले. आपण भूषण महेंद्रकर असतानापासूनच सक्षमा म्हणून एक महिलांसाठी जी खास संस्था जी आहे ती मी सुरू केली होती. त्याच्या थ्रू आपण महिलांसाठी विविध कार्यक्रम करतो, त्यांना रोजगारांसाठी म्हणून विविध संधी निर्माण करण्यासाठी, त्यांचे स्किल्स जे आहेत ते वाढवण्यासाठी म्हणून काही उपक्रम राबवतो. त्याचबरोबर सक्षमा दिवाळी अंक हा सुद्धा आपण साधारणतः 4 ते 5 वर्ष सलग आपण तो खास सोलापुरातल्या लेखक महिलांना चान्स मिळावा यासाठी म्हणून काढत होतो. ह्या अशा विविध पद्धतीने महिलांना पूर्णतः सक्षमीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्याचसोबत माननीय राज ठाकरेंच्या वाढदिवसापासून जून महिन्यापासून आपण एक नवीन उपक्रम केला आहे की सध्या महिलांवरती जे अन्याय वाढत आहेत, जे अत्याचार वाढत आहेत, मुलींवरतीसुद्धा, लहान लहान मुलींवरतीसुद्धा आज त्या सुरक्षित नाही आहेत, तर त्या दृष्टीनं त्या मुलींनी सक्षम व्हावं म्हणून आपण ज्या महानगरपालिका, जिल्हा परिषद अशा ज्या छोट्या छोट्या शाळा आहेत की जिथल्या मुलींना बाहेर जाऊन कराटेचं प्रशिक्षण घेणं वगैरे शक्य नाहीये, तर अशांना ते आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्याची शिबिरं घेऊन प्रत्येक शाळांमध्ये तर ते त्यांना प्रशिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. तर अशा पद्धतीने त्या मुली सक्षम व्हाव्यात, एक छोटे छोटे काही त्यांना टॅक्स शिकवले जातात की अशा प्रसंगात जर त्या अडकल्या तर तिथून त्या बाहेर पडाव्यात, तर हा एक उपक्रम आपण करत आहोत आणि हा मोठ्या प्रमाणात राबावा अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची इच्छा आहे आणि त्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत सध्या तरी. राज ठाकरे आपल्या घरी आले होते, तर त्याबद्दल काय सांगाल? राज ठाकरेंचा करिश्मा खूप मोठा आहे, म्हणजे अगदी राजसाहेब समोर आल्यावरती प्रत्येकजण म्हणतं की त्या माणसाची एक जादू पडते प्रत्येकावरती. तर राज ठाकरे हे जेव्हा घरी आले होते, सुरुवातीला ते भूषण असताना आपल्या मंदिरामध्ये आणि सोन्यामारुतीच्या ऑफिसमध्येही आले होते, तर आणि जेव्हा जेव्हा ते सोलापुरात येतात तेव्हा तेव्हा ते आपल्या महेंद्रकर परिवाराला आणि पूर्ण आपल्या ज्या संघटनेच्या सर्वांना आहे ते पुरेपूर वेळ देतात. तर राजसाहेब घरी आले होते, ते खूप मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं आमचं. जेव्हा मी घर बांधलं होतं भूषणने आणि मी, त्यावेळेस त्या आमचं खूप मोठं स्वप्न होतं की राजसाहेबांनी आमच्या घरी यावं म्हणून. तर भूषण असताना ते स्वप्न नाही पूर्ण झालं, परंतु ते गेल्यावरती तरी राजसाहेब आले होते आणि माझ्या मुलांच्या अगदी त्यांनी डोक्यावरती आशीर्वाद दिला, तर मला वाटतं ती खूप मोठी आमच्यासाठी म्हणून चांगले अतिशय आनंदाचा क्षण होता तो आमच्यासाठी म्हणून. कैलासवासी भूषण महेंद्रकर यांनी कोणकोणती कामे केली आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय मत आहे? भूषण महेंद्रकर यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सोलापूर जिल्ह्यात बराच काळ काम केलेलं आहे. त्यांच्यातर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष वाढवण्याचाही पुरेपूर प्रयत्न झाला होता, सामाजिक क्षेत्रातही त्यांचं काम होतं. त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते मी असं म्हणेन की प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक राजकारणाचे म्हणजे पक्षाशी काही संबंध नसला तरी पण प्रत्येक मनुष्याशी त्यांचे खूप चांगले संबंध होते. अगदी सगळ्या प्रत्येक मला वाटतं प्रत्येक प्रत्येक व्यक्तीशी त्यांचे घरोब्यासारखे संबंध होते. त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते प्रत्येकाला अगदी आपलंसं करून घ्यायचे आणि सोलापूरच्या प्रत्येक प्रश्नामध्ये त्यांनी हिरहिरीने भाग घेतला होता. सोलापूरकरांचा रस्त्यात जड वाहनांसाठीचं आंदोलन असो किंवा टोल नाक्याचं आंदोलन असो किंवा रेल्वे भरतीसाठी म्हणून केलेलं आंदोलन असो, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जेवढी जेवढी आंदोलनं झाली त्या प्रत्येक आंदोलनाचा अगदी पाठपुरावा करून ती गोष्ट पूर्ण करण्यापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. प्रत्येक कार्यकर्ता आज मला खूप म्हणजे अभिमान वाटतो जेव्हा अगदी कुणीही येतं माझ्यापर्यंत अगदी नवी कुठेही गेलं तर की तो आम्हाला येऊन सांगतो की भूषणने आम्हाला अगदी भावासारखं बघितलेलं आहे आणि त्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलेलं आहे. तर मला वाटतं त्यांचं निघणारं हे
हे जे नाव आहे की त्यांना मला पदोपदी ह्याची खूप मला प्रचिती येते की प्रत्येक जण म्हणते की अण्णांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे, त्यामुळे आम्ही अगदी तुम्हाला साथ देऊ. तर मला वाटतं ती खूप मोठी पावती आहे की एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानंतर त्याच्या नावाचा करिश्मा अजून राहतो आहे. तर त्या दृष्टीने मला वाटतं भूषणनी चांगलं काम केलं होतं सोलापूरमध्ये. पक्ष घडवण्याचाही प्रयत्न अत्यंत चांगला केला होता. काही इतर राजकीय गोष्टींमुळे तो थोडासा काही वेळेस आपण ते कृतीत ना, म्हणजे मला वाटतं त्याचे रिझल्ट्स दिसले नाही आहेत, परंतु लोकांमध्ये किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये मला वाटतं भूषणच्या कामाचा ठसा अजूनही आहे आणि प्रत्येक जणाकडनं तो मला पदोपदी मिळतो अगदी. आपण उच्च शिक्षित असून सुद्धा सामाजिक क्षेत्रात काम करण्यास प्रवृत्त कोणी केलं आपल्याला? मला माझे वडील हे वकील आहेत आणि ते स्वतः सामाजिक कार्यामध्ये अत्यंत, मी जेव्हा लहान होते तेव्हापासून मी बघते की त्यांनी आमचं गाव इथे मोहोळ तालुक्यात गाव यावंडी म्हणून, तर त्यांनी स्वतः वकील असताना सुद्धा गावामध्ये जाऊन कित्येक वर्ष गावातल्या सुधारणा करण्यासाठी दिले होते. स्वतःचं गावात हायस्कूल नसलं तर त्यांनी हायस्कूल सुरू केलं होतं. अशा अनेक गोष्टी केल्या होत्या, त्यामुळे लहानपणापासूनच मी हे बघत आले होते की लोकांचं जे आहे त्या समस्यांना आपण पुरेपूर न्याय देण्यासाठी म्हणून प्रयत्न करणे हे लहानपणापासून मी बघत आलेली आहे. आणि जेव्हा भूषणच्या संपर्कात आले त्यानंतर तर हे खूप वाढलं अगदी, म्हणजे त्यांची स्वतःची वृत्ती अशी होती की ते प्रत्येकाला मदत करायला धावून जात होते. म्हणजे त्यांचा असा एक शब्द तर असा होता की तुला एखादा माणूस जर अगदी साधी गोष्ट म्हणजे पैसे मागायला जरी आला, तुझ्या खिशात 500 रुपये असले आणि त्याला जर 500ची गरज असली तर तू देऊन टाक, तुला कुठून तरी मिळतील, पण त्याची आजची गरज जी आहे ती मोठी आणि ती कम्प्लीट होईल. तर अशा दृष्टीने ते काम करायचे आणि माणसांना सक्षम करण्याचा प्रयत्न करायचे. तर अशा सर्व याच्यामुळं हे कर ह्याची आवड पण पहिल्यापासून होतीच आणि निर्माण झाली. कॉलेजच्या काळापासून सुद्धा आम्ही स्वराज्य म्हणून आमची एक कॉलेजमधल्या सर्व मुलामुलांनी केलेली संघटना होती. मी ॲग्रिकल्चर असल्यामुळं आम्ही तिथे स्वराज्य म्हणून एक संघटना काढली होती, त्याच्या थ्रू आम्ही गाव दत्तक घेऊन त्या गावाला सक्षम करण्याचा प्रयत्न करायचो होता अगदी. अशा अनेक कामं पहिल्यापासून केली, जी सोबत माणसं होती त्यांच्यामुळे ही आवड वाढत गेली आणि संगत पण असते त्याच्यामुळे आपल्या या गोष्टी वाढत जातात असं मला वाटतं अगदी. आजपर्यंतच्या कोणकोणती शिबिराच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचलात? आजपर्यंत आपण, मी जसं म्हणल्याप्रमाणे महिलांना जे आहे रोजगार निर्मितीसाठी म्हणून पण आपण अनेक प्रयत्न केले होते, त्याच पद्धतीने आरोग्य शिबिर, डोळ्यांची शिबिरही आपण घेतोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी म्हणाले की आपण मुलींना सक्षम करण्यासाठी म्हणून सध्या ही जी त्यांना जे कराटेचे प्रशिक्षण आहेत ते शिबिर अत्यंत मोलाचं आणि चांगल्या पद्धतीने आपण सुरू केलेलं आहे. तर तेच आपण काम सध्या चांगल्या पद्धतीने सगळीकडे वाढवत आहोत जेणेकरून ह्या मुली सक्षम व्हाव्यात आणि कुणावरही कुठल्याही मुलीवरती यापुढे अन्याय होऊ नये. आज माझीसुद्धा लहान 2-3 वर्षाची मुलगी आहे, पण मी जेव्हा या पेपरमधल्या बातम्या वाचते की अगदी 4-5 वर्षांच्या मुलींवर सुद्धा अन्याय होतात, तर त्यावेळेस आपल्याला एक भीती वाटते की शाळेला जाताना माझं मूल कसं जाईल किंवा काय. तर ही प्रत्येक पालकाला अशी भीती असते, तर त्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने आपल्या मुली ह्या सक्षम व्हाव्यात त्यासाठी म्हणून हे आम्ही सुरू केलेलं आहे. आणि नुसतं बेटी काय म्हणतात त्याला, बेटी बचाव बेटी पढाव, मला वाटतं ह्यातनं तुम्ही असंच संदेश देत आहे की त्या मुलीला तुम्ही वाचवा किंवा तुम्ही तिला हे करा, तर त्या मुलीला स्वतः सक्षम बनण्याचा संदेश नाही देत आहोत आपण. तर मला असं वाटतं की मुलींना स्वतः असा संदेश द्यावा की तुम्ही स्वतः स्वतः सक्षम व्हा, स्वतःला वाचवण्यासाठी कुणाच्या दुसऱ्याची वाट बघू नकात की मला कुणी वाचवायला येईल किंवा काय. तर त्या दृष्टीनं आपण ही शिबिरं सध्या वाढवलेली आहेत आणि काही अनेक खेड्यांमध्ये आपण आरोग्यविषयक शिबिरंसुद्धा करत आहोत. भूषण महेंद्रकरांच्या स्मरणार्थ जे आम्ही आता लढवय्या पुरस्कार देतो आहोत, तर त्या दृष्टीनं आता आमचं असं काम चाललेलं आहे की त्यांच्या नावाने एक फाउंडेशन सुरू करावं आणि कॅन्सरशी रिलेटेड जे काही समाजात गैरसमज आहेत किंवा काही गोष्टी अशा मानल्या जातात की कॅन्सर लवकर डिटेक्ट झाला तर बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये इलाज लवकर होऊ शकतो, तर अशा दृष्टीनं काही शिबिरं ही आपल्याकडनं वर्षभर घडावीत यासाठी आम्ही आता प्रयत्न करत आहोत. एक फाउंडेशन तयार करून ह्यातनं हा प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे सध्या. आत्ताच तुम्ही म्हणलात की महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न चालू आहेत, तर असे कोणते कोणते विशेष उपक्रम आपण राबवले आहात का?
विशेष उपक्रम ह्या म्हणल्याप्रमाणे हा एक आहेच, आपण जो म्हणतो तो की कराटे शिबिर त्यांना देत आहोत, त्याचप्रमाणे कायदेविषयक शिबिर सुद्धा आपण महिलांसाठी ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीतर्फे आमचा असा प्रयत्न चालू आहे, ते साधारणतः या महिन्याभरात रासाहेब जेव्हा येतील एक दोन महिन्यात, त्यावेळेस आपलं त्याचं उद्घाटन करायचं चाललं आहे की महिलांसाठी एक खास दिवस आपल्यातर्फे दिला जाईल की महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याचं आपल्या तर्फे म्हणून त्यांना दिलं जावं, त्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करत आहोत आणि या दृष्टीने आपले प्रयत्न चाललेले आहेत. त्यासोबतच खेडेगावातल्या ज्या महिला आहेत, मजूर महिला आहेत किंवा ज्या शेतकरी महिला आहेत, तर त्यांना सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत की त्यांना ज्या आहेत त्या नवीन रोजगाराच्या योजना मिळाव्यात किंवा नवीन प्रकारचे काही रोजगार मिळावेत. बचत गटाचं सध्या असं झालेलं आहे की बचत गटाच्या माध्यमातून सोलापूर शहरात म्हणा किंवा खेडेगावात म्हणा फक्त पैसे घेऊन महिला शांत बसतायत, तर त्याच्याऐवजी त्यांच्याकडनं काम व्हावं. काही सध्या पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी ऑर्गॅनिकला खूप महत्त्व वाढत आहे, ऑर्गॅनिक फूड्सला वगैरे, तर महिलांना एकत्र करून ऑर्गॅनिक असे फूड्स किंवा असे हब्स तयार करता यावेत याच्या दृष्टीने आपण सध्या प्रयत्न करणार आहोत. आता कैलासवासी भूषण महेंद्रकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही लढवय्या पुरस्कार हा जो पुरस्कार दिला जातो, तर याची सुरुवात कधी झाली? साधारणतः 3 वर्षापूर्वी भूषण गेल्यावरती आम्ही विचार करत होतो की त्यांच्या स्मरणार्थ काय सुरू करावं म्हणून. तर मग आमचा असा विचार झाला की आम्ही ज्या भूषण ज्या आजारातनं गेले तर त्यामध्ये ते खूप धैर्याने लढले, म्हणजे कॅन्सर हा आजार झाला आहे हे कळाल्यावरती सुद्धा पुढचा माणूस अर्धवट तिथेच गाठून जातो की मला कॅन्सर झालं म्हणल्यावर तो तिथेच घाबरतो. परंतु भूषणनी तसं कधी केलं नाही. साधारणतः 5 ते 6 वर्ष ते कॅन्सरशी लढत होते. त्यांचा कॅन्सरचा टाईप थोडासा असा होता की त्याला इलाज फारसा नव्हता किंवा भारतात नाही बाहेरही कुठं तो फारसा शक्य नव्हता, तरीही पुरेपूर प्रयत्न त्यांनी केले आणि न घाबरता अगदी त्यांचं ऑपरेशन असू किमोथेरपी असू काही असू ते केल्यानंतर सुद्धा ते खूप धैर्याने बाहेर पडत होते. त्यांचं राजकीय काम त्यांनी थांबवलं नाही, सामाजिक कार्य त्यांनी थांबवलं नाही किंवा त्यांच्या व्यवसायी बाबतीत ते कुठं ते कमी पडले नाहीत. तर त्यांचा जो धीर होता तो मला असं आम्हाला असं वाटलं की तो लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि अशी लोकं ह्या समाजात आणखीन खूप आहेत की जी कॅन्सरसारख्या आजाराशी लढून अत्यंत प्रभावीपणे लढतायत किंवा बरी झालेली आणि अनेक अशी लोकं आहेत. आपण गेली 2 वर्ष अशा जणांनाच पुढे आणत आहोत की जे बरे येऊन आपापला व्यवसाय करतायत. म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये आपण ज्यांना ज्यांना हा पुरस्कार दिला, लढवय्या पुरस्कार दिला, लढवय्या नाव ठेवण्यामागेच हे होतं की हा आजाराशी लढणं हे खूप त्याच्यासाठी खूप मोठी ताकद लागते. आणि फक्त त्या पेशंटलाच नाही लागत तर त्याच्या आजूबाजूच्या सगळ्यांना, त्याच्या घरच्यांना, इतरांनाही तेवढीच ही लढाई मोठ्या प्रमाणे करावी लागते. कारण की एकतर कॅन्सर झाला म्हणल्यावरती त्याच्याबद्दल गैरसमजही बरेचसे असतात आणि किमोथेरपी घ्यायची म्हणली तरी लोक नको म्हणतात माझे केस जातील हे होतील अशा पद्धतीने. तरी आज मला वाटतं की काही सामाजिक ह्याच्यातनं हे संदेश येतोय तरी सुद्धा खूप गैरसमज आहेत कॅन्सरबद्दल, तर ते दूर करण्यासाठी म्हणून आणि अशी लोक घाबरून न जाता आजही आजार बरा होऊन पुन्हा समाजात नव्याने येत आहेत हे दाखवून द्यावं असं आम्हाला वाटलं म्हणून हा पुरस्कार लढवय्या या नावाने आम्ही सुरू केला. त्याचसोबत आम्ही जेव्हा मुंबईला जायचो ट्रीटमेंटसाठी म्हणून किंवा कुठेही, ते सोलापुरात जरी काही जी ट्रीटमेंट घेतली, त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की डॉक्टर, सिस्टर किंवा वॉर्ड बॉय हे जे कोणी असतील हॉस्पिटलचा स्टाफ, त्यांचा खूप मोलाचा ह्याच्यामध्ये वाटा असतो. ते आपल्याला नुसतं इलाज करत नाहीत तर मानसिकसुद्धा खूप चांगला आपल्याला चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून आपल्याला बळ मिळतं. तर या अशा कार्य करणाऱ्यांनाही आपण सन्मानित करावं असं आम्हाला वाटलं. कारण डॉक्टर जे आहेत ते नुसता इलाज करत नाहीत तर आपल्याला काही गोष्टी खूप समजून सांगतात, परंतु डॉक्टर गेल्या तिथे इतर स्टाफ असतो जो त्या हॉस्पिटलमध्ये इतर कामं करत असतो, तर त्यांना कुठंतरी मला वाटलं की त्यांच्या ह्या कामाचाही कुठंतरी गौरव केला जावा म्हणून या पुरस्काराचं स्वरूपच आम्ही असं ठेवलं की मेडिकलशी रिलेटेड डॉक्टर जे आहेत त्यांना प्लस त्या दवाखान्यात काम करणारे जे वॉर्ड बॉय असतील, सिस्टर असतील, अशा सर्वांना किंवा जे टेक्निशियन असतील ह्यांना हा पुरस्कार आपण देतो की जेणेकरून ह्या लढाईमध्ये ते या लढवय्यांना खूप साथ देऊन ते सुद्धा स्वतः लढवय्ये आहेत म्हणून आपण या पद्धतीचा पुरस्कार हा सुरू केलेला होता अगदी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर पदाधिकाऱ्यांचा मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाची भूमिका काय असणार आहे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळेस आपण जेव्हा हा लढवय्या पुरस्कार घ्यायचा ठरवला त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस रीटा गुप्ता यांना आपण या मेळाव्यासाठी म्हणून बोलवलेलं आहे. तर त्यांचं स्वतःचं कॅन्सर या क्षेत्रात सुद्धा खूप चांगलं काम आहे. मुंबईत त्या खूप चांगलं त्या क्षेत्राशी रिलेटेड काम करतात. पण मग या आमचा असं सर्व पदाधिकाऱ्यांचा असं एक ह्यावेळेस असा आमचा विचार झाला की हे दोन्ही काम मेळावाही आपला या दृष्टीने घडावा. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत आता इथून पुढे जी पक्षात मी म्हणेल मरगळ असं मी म्हणणार नाही, परंतु थोडंसं काही प्रॉब्लेम्समुळे थोडंफार जो आपला पक्ष शांत झाला होता त्याला या मेळाच्या दृष्टीने नवीन उभारी मिळावी. आणि साधारणतः महिन्या 2 महिन्यात राजसाहेबांचा एक दौरा आपल्या इथे होईल. त्यानंतर मला वाटतं सध्या राजसाहेब जे सगळ्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर परत फिरत आहेत त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल पॉझिटिव्ह खूप विचार लोकांमधनं बाहेर येत आहेत. आणि पुन्हा एक चांगल्या पद्धतीची जी ऊर्जा आहे ती पक्षामध्ये निर्माण होतीये. तर तशाच पद्धतीचा आपला जो आहे तो पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ही ऊर्जा जी आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न आपण या मेळाव्याच्या माध्यमातून करणार आहोत. रीटाताई गुप्ता यावेळेस त्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आता जे येणारे जे इलेक्शन आहेत त्या काळामध्ये आपली जी काही पक्षाची भूमिका असेल ती मांडण्यासाठी आणि रासाहेबांच्या दौऱ्यानिमित्त बाकीच्याही गोष्टी ज्या आहेत त्याचं जे प्लॅनिंग आहे ते या मेळाव्याच्या दृष्टीनं होईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जसं आपल्याला माहिती आहे की रासाहेबांनी जी ब्ल्यूप्रिंट केली होती तर तशा पद्धतीने आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा जे त्यांनी बेसिक काम दिलेलं आहे तर डीपमध्ये जाऊन सोलापूर जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो या दृष्टीने आता आपण विचार करत आहोत की सोलापुरातले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. अगदी म्हणजे राजसाहेब तर नेहमीच म्हणतात की गेली 60 वर्ष झालं आपण 3च मुद्द्यावर रडत आहोत, रस्ते, पाणी आणि त्या व्यतिरिक्त कुठलाही मुद्दा आपल्याकडे नाही आहे. परंतु ते सोडून सुद्धा इतरही अनेक मुद्दे आहेत. म्हणजे मला असं वाटतं की रोजगाराचा मुद्दा आहे, महिलांसाठी रोजगाराचा मुद्दा आहे. आणि सोलापुरातली जी तरुणाई आहे ती पूर्णपणे सध्या पुण्या मुंबईकडे जात आहे तर तिला इथे ती इथे नसल्यामुळे सोलापुरातलं जे आहे ते चलन थांबतंय. तर त्या दृष्टीने सोलापुरातली तरुणाई थांबावी म्हणून सोलापूरचा जो कायापालट आहे तो करण्यासाठी जे एक आपण ब्ल्यूप्रिंट जे आहे सोलापूर शहराची खास अगदी तयार करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्या दृष्टीने आपण ह्या मेळाव्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत. आता आत्ताच तुम्ही म्हणलात की येणाऱ्या निवडणुकीत तुमचे कोणकोणते मुद्दे असणार आहेत, तर हे जे प्रश्न आहेत सोलापूरकरांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कशा पद्धतीने उपाययोजना करायची, म्हणजे प्लॅनिंग चालू आहे? मी म्हणल्याप्रमाणे आपल्या सोलापुरातले जे बेसिक प्रश्न आहेत सध्या तरी एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला हा वाटतोय की महानगरपालिकेकडं सुद्धा आपण कुठलंही काम करून गेलं कुठल्या एरियातनं तुम्ही गेलात तर महानगरपालिकेकडनं आपल्याला असं उत्तर येतं की हा भाग स्मार्ट सिटीत आहे आणि हे काम आमच्याकडनं होणार नाही, ते स्मार्ट सिटी फाउंडेशनकडे आहे. आणि बाहेरचं कुठलं काही किंवा स्मार्ट सिटी एरियातलं जर करायला गेलो तर ते तसं म्हणतात आणि बाहेरचं काही करायला गेलं तर नाही स्मार्ट सिटीत हा भाग नाही आम्ही तो काही करू शकत नाही. तर हे या लोकांना एक द्विधा मनस्थिती झालेली आहे की आपल्याला खरं स्मार्ट सिटीची गरज आहे का? तर सोलापूरला स्मार्ट सिटीची अशी काही गरज आहे असं मला नाही वाटत आहे. तर आपल्याला गरज आहे ती एक अत्यंत चांगलं शहर करण्याची की जिथे सगळ्यात महत्त्वाचा मी जो हा मुद्दा मांडला की तरुणाई जी आपली बाहेर जाते त्यामुळे सोलापूरमध्ये रोजगार नाही आहे, रोजगार नसल्यामुळे पैसा इथे आपला जो आहे ते चलन चालत नाही आहे आणि त्यामुळे प्रत्येक रोजगार बंद पडत आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी ह्या गोष्टीवरती फोकस करण्याची खूप गरज आहे की सोलापूरला जे आहे त्या अशी रोजगार निर्मिती व्हावी. खरं तर आपलं सोलापूर शहर हे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत चांगल्या ठिकाणी आहे. म्हणजे आपण कनेक्ट करत आहोत महाराष्ट्राला आणि वरच्या नॉर्थ इंडियाला साऊथ इंडियाशी, तर ह्याला आपण कॅच करत नाही आहोत. ह्या गोष्टीला जर कॅच करून आपण त्याचा रोजगार निर्मितीमध्ये किंवा चांगल्या प्रकारच्या काही प्रकल्पांमध्ये जर आपण त्याचा हे करू शकलो तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत की आपण जो आता सोलापूर शहरातला स्मार्ट सिटी करण्यासाठी म्हणून कचऱ्याचं जे व्यवस्थापन करत आहोत तेही चुकीचं आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कचरा व्यवस्थापनासाठी एक अत्यंत चांगला प्रोजेक्ट राबवला होता की त्या कचऱ्यातनं आपण ऑर्गॅनिक प्रोड्यूस तयार करत होतो, खत तयार करत होतो, जेणेकरून तो वाया जात नाही किंवा कचऱ्याचे ढीग लागले जाऊ नये. तर अशा पद्धतीची कामं जी तिकडे झालेली आहेत त्या पद्धतीची कामं ही आपल्या सोलापुरात व्हावीत आणि सोलापूरकरांना एक अत्यंत चांगलं
सोलापूर मिळावं. आपल्या सोलापुराचे हेरिटेज असलेलं जी आपली किल्ला आहे, भुईकोट किल्ला आहे, तर त्याला अगदी अकलूजसारख्या छोट्या ठिकाणी सुद्धा त्यांचा जो किल्ला आहे त्याला त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा लुक देऊन एक तिथं पर्यटनाची संधी निर्माण केली आहे. तर आपला तर किल्ला खूप चांगला आहे, तर त्यालाही काही चांगल्या पद्धतीचे जे आहे काहीतरी मोठा प्रोजेक्ट करून आपण, जेणेकरून नाशिकमध्ये जसं बटरफ्लाय पार्क तयार केलं तर तशा पद्धतीचे आपल्या किल्ल्यासाठी म्हणून तयार व्हावीत, ह्याच्या दृष्टीने आपण सगळी सध्या मी म्हणल्याप्रमाणे त्या पद्धतीचे सोलापुरातले जे जे काही मुद्दे आहेत त्यांच्यावरती आपण सध्या विचारविनिमय करत आहोत, आणि त्या सगळ्यांचा आपण यापुढे सोलापूरमध्ये पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होईल. आता तुमचा जो पुरस्कार वितरण सोहळा आणि पदाधिकाऱ्यांचा जो मेळावा होणार आहे त्याची रूपरेषा कशी असणार आहे कार्यक्रमाची? कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे आपण सुरुवातीला हा लढवय्या पुरस्कार वितरण सोहळाच करणार आहोत, त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपल्यानंतर आपला पदाधिकाऱ्यांचा मेळावा असेल. या कार्यक्रमासाठी म्हणून आपण यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलमधले जे आहेत त्यातला स्टाफ आणि सिव्हिल हॉस्पिटलचे जे अधिष्ठाता आहेत त्यांनाही आपण बोलवलं आहे, त्यांचाही आपण गौरव करणार आहोत. कारण की मला असं वाटतं की सिव्हिल हॉस्पिटल हे गोरगरिबांसाठी अत्यंत चांगलं काम करतं, भलेही त्याच्याबद्दल काही म्हणलं गेलं तरी पण मला असं वाटतं की गरीबांना किंवा गोरगरिबांनाही तिथे ज्या सुविधा मिळत आहेत त्या बाहेर नाही मिळत बऱ्याचशा ठिकाणी, तर त्यासाठी म्हणून आपण त्यांचा गौरव करत आहोत. तर सिव्हिल हॉस्पिटलमधल्या ह्या स्टाफचा आणि क्लास 4 काही स्टाफ आहे त्यांना आपण तिथं बोलवून गौरव करणार आहोत. त्यासोबतच आपण जे आपले कॅन्सरशी बरे झालेले रुग्ण आहेत त्यांनाही बोलवत आहोत. त्यासोबत यावर्षी आपण एक आणखीन एक नवीन उपक्रम यामध्ये ॲड केलेला आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे सध्या दुष्काळामुळे शेतकरी खूप हवालदिल झालेला आहे, तर अशा वेळेस काही ज्या महिला आहेत ज्या एकट्या आहेत किंवा ज्यांच्या पतींचं निधन झालेलं आहे आणि त्या तरीसुद्धा एकट्या शेती करत आहेत, तर अशा एक 3 महिलांना साधारणतः आपण त्यांच्या शेतीशी निगडीत अशा निविष्ठा म्हणजे खतं बी बियाणं ह्यांची मदत त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण यावर्षी करणार आहोत, जेणेकरून त्यांच्या त्या लढ्यामध्ये आपल्यातर्फे थोडंसं सहाय्य दिलं जाईल. तर अशा दृष्टीने हा कार्यक्रम असेल, आणि ह्या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर आपल्या मेळाव्याचं सुरुवात होईल. अजून तुम्हाला काय अपेक्षित? शेवटचा एक प्रश्न घेतो. जाता जाता माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की सोलापूर शहर जिल्ह्यातील महिलांसाठी आपण एक काय संदेश द्या? सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या महिलांसाठी मला असं सांगावं असं वाटतं की सोलापूर शहरातल्या महिला ज्या आहेत त्या खरं खूप धैर्यवान आहेत आणि अत्यंत त्या धैर्यशील आहेत, परंतु त्यांच्या दृष्टीनं जे प्रयत्न त्यांना सक्षम करण्याचे केले जात नाही आहेत, तर त्या दृष्टीनं प्रयत्न हे व्हावेत आणि महिलांनी अत्यंत राहू देते सोलापूर शहरातल्या महिलांसाठी आणि जिल्ह्यातल्या महिलांसाठी माझा असं एक संदेश असा असेल की त्या अत्यंत धैर्यवान आहेत. सोलापूर आपल्या शहरामध्ये मला असं वाटतं की गुन्हेगारीचं प्रमाण हे पुण्या मुंबईपेक्षा थोडंसं कमी आहे असं मला वाटतं महिलांच्या बाबतीत, परंतु तरीसुद्धा महिलांनी आपल्या ज्या आहे त्या पुरेपूर स्वतःच्या संधी ओळखाव्यात आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी म्हणून पुरेपूर प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि एक महिला म्हणून आपण कुठेही कमी पडत नाही आहोत, तर महिला म्हणून आपण पुरेपूर या समाजात जे आहे ते मानाने स्थान मिळवून जगावं असं मला वाटतं. तर मी या महिलांना एवढा संदेश म्हणेन की तुम्ही सक्षम व्हा, तुम्ही सक्षम झालात की समाज सक्षम होईल, कारण एक सक्षम महिलाच एक सक्षम समाज निर्माण करू शकते, त्यामुळं अशी सक्षम महिला आपण निर्माण करावी अशी माझी इच्छा आहे. मॅडम, आपण इथं आलात, आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल तुमचं धन्यवाद, आणि तुमच्या या पुढील राजकीय वाटचालीस सोलापूर वृत्तदर्पणच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.